नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात पुढील 3 दिवस विजेच्या कडकडासह मेघगर्जना होईल. तर अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यात 13 ऑक्टोबरपर्यंत पाऊस होईल. तर काही भागात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर मित्रांनो, आपण आज ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की सर्वात जास्त पाऊस कुठे पडणार आहे, किती जिल्ह्यात पाऊस पडणार आहे, किती तालुक्यात पाऊस पडणार आहे, किती गावात पाऊस पडणार आहे. तर तत्पूर्वी एक छोटीशी विनंती मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर महत्त्वाचे मित्रांनो, बघा, बंगालच्या उपसागरामध्ये उत्तर पश्चिमेला कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे ओडिशा, बिहार, झारखंड, पश्चिम बंगालसह महाराष्ट्रातील काही भागात पुढील 4 दिवस पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विदर्भातील बहुतांश भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही भागात विजेच्या कडकडासह मेघगर्जना होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. बघा, महाराष्ट्रातील काही दिवसात काही भागात आजपासून पुढील 5 दिवस विजेच्या कडकडासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. तर बघा, विदर्भातील पुढील काही 5 दिवसाच्या हवामानाचा अंदाज बघा. नागपूरमध्ये वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. तर 1-2 ठिकाणी विजेच्या कडकडासह पाऊस पडणार आहे. तर मित्रांनो, आता बघा तारीख 10 ऑक्टोबर. 10 ऑक्टोबरला बी सुद्धा बघा मित्रांनो, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या ठिकाणी बी मित्रांनो हलका ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता. तर 1-2 ठिकाणी विजेच्या कडकडासह मेघगर्जना. आता बघा मित्रांनो, 11 ऑक्टोबरला सुद्धा बघा, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या ठिकाणी सुद्धा मित्रांनो हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आणि मुसळधार आणि विजेच्या कडकडासह मेघगर्जना. 12 ऑक्टोबरमध्ये पुन्हा बघा मित्रांनो, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम येथे पण हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता. तर मित्रांनो बघा, 13 ऑक्टोबरला सुद्धा, तर मित्रांनो, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या ठिकाणी सलग पाऊस सांगितला आहे मित्रांनो. सलग म्हणजे हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता 13 तारखेपर्यंत, 13 ऑक्टोबर. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असता आपल्या शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.